कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळामधले आम्ही सर्व सदस्य हे सातत्यानं या कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने काम करतो आहे। पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत की आपापल्या भागामध्ये या संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व उपाययोजना करा। नाही, पास घेऊन येणाऱ्या लोकांना कुठेही प्रवेश आपण नाकारत नाही। जो पास घेऊन येतोय तो मेडिकल डिक्लेरेशन देतोय की मी बाधित नाही किंवा मला कुठले म्हणजे मला काही सिम्पटम्स दिसत नाहीत, त्यांना पास घेऊन येणाऱ्यांवरती आपण बंधन घातलेलं नाही। आणि मुंबईचं जर म्हणाल तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हा जो जवळचा परिसर आहे तिथल्या तिथं मुवमेंट करायला परमिशन आहे। मुंबईमधनं पुण्यात यायचं झालं, मुंबईमधनं साताऱ्यात यायचं झालं, मुंबईमधनं कोल्हापूर सांगलीला यायचं झालं तर त्याला परवानगीची आवश्यकता आहे। तसंच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी आपण तिथल्या तिथल्या जिल्ह्यांमध्ये मुवमेंट करायसाठी परमिशन या तीन जिल्ह्यांसाठी आपण दिलेली आहे बॉर्डरवरनं। त्यामुळं असं नाही की आपण मनाई कशासाठी करतोय की आपल्याला जो संभावित धोका वाटतोय की जास्त लोक अफेक्टेड एरियातनं रेड झोनमधनं आली तर आपण जे आता संख्येनं कमी आहोत ती संख्या वाढू नये प्रिकॉशन म्हणून आपण केलेली ही उपाययोजना आहे। पैशापेक्षा लोकांचे जीव वाचवणं आणि लोकांना संसर्ग होणार नाही हा उपाय शासनानं प्राधान्यानं निवडला, त्यामुळं तिजोरीवरती परिणाम झाला, उत्पन्न घटलं। मग ते औद्योगिक इन्कममधलं असेल, व्यवसाय मग तुम्ही जसं सांगताय तसं मद्यनिर्मिती प्रकल्प असतील किंवा इतर कुठले व्यवसाय असतील त्यातनं असेल, याच्यामुळं निश्चितपणानं राज्य सरकारच्या तिजोरीच्या उत्पन्नावरती परिणाम झालेला आहे। परंतु आता एकदा हळूहळू लॉकडाऊन 1, अनलॉक 1, अनलॉक 2 सुरू झालेलं आहे। या संदर्भात पुढं उपाययोजना काय करायच्या, या संदर्भात कशा पद्धतीनं हा झालेली तूट भरून काढायची, या अनुषंगानं उपाययोजना करण्याकरता वित्त विभाग राज्य सरकारचा निश्चितपणानं त्या अनुषंगानं अभ्यास करतो आहे। आमचा प्रयत्न राहील की हा झालेला लॉस नजीकच्या काळात भरून काढण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या माननीय मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याच्यावरती योग्य तो निर्णय आपण करू। एजंटचा आधार बिलकुल घ्यावा लागत नाही। ही प्रणाली आपण अतिशय सोपी ठेवलेली आहे, परंतु ज्या लोकांना बाहेर मुंबई पुण्यावरनं इकडे यायचं आहे आणि ही फॉर्मॅलिटी पूर्ण न करता ऑनलाईन ॲप्लिकेशन केलंय त्याच्या उत्तराची वाट न बघता आता निघायचं की 2 मिनिटात गाडीत बसायचे अशी ज्यांना घाई गडबड आहे ही मंडळी नाहक ह्या एजंट लोकांच्या प्रलोभनाला बळी पडतायत। असे रॅकेटवरती काही गुन्हे मुंबईमध्ये आपण दाखल केलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे आणि हे लक्षात आल्यानंतर हे संपूर्ण रॅकेट जवळजवळ बंद करत आणण्याचा प्रयत्न आपण ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे झाले तिथल्या तिथल्या ठिकाणची ही कारवाई पूर्णपणाने थांबलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीने बोगसगिरी थांबलेली आहे। कोल्हापुरात कालच असं झालेलं आहे, 1000 ते 1500 अधिकाऱ्यामार्फत द्यायची आवश्यकता नाही, पास इश्युईंग अथॉरिटी एकच आहे। ऑनलाईन जे आम्ही त्यांच्याकडे साईट दिलेले आहे ते ऑनलाईनवर ॲप्लिकेशन केल्यानंतर कुठल्याही अधिकाऱ्याला भेटण्याची आवश्यकता कलेक्टर साहेब माझ्या माहितीनुसार नाही, त्यामुळं अशी माणसं एजंटच्या जर नाही हे पूर्ण चुकीचं आहे तुम्ही म्हणताय, असं कधीही घडत नाही। एक मिनिट कलेक्टर साहेब, क्लिप व्हॉट्सअपवर फिरत होती जर त्याच्यात मला इन्फॉर्मेशन दिली आणि ते सिद्ध झालं, एक प्रकार झाला होता शिरोळमध्ये आम्ही त्या कर्मचाऱ्याला सस्पेंड केलेलं आहे आणि फौजदारी गुन्हे दाखल करायचे पण ऑर्डर दिलेले आहे, कालचं असं असेल तर मला स्पेसिफिक द्या, 100% त्याच्यावर करावे। प्रशासन कुणालाही पाठीशी घालणार नाही, कोल्हापूर जिल्हा प्रशासन तर नाहीच नाही। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।